बदलत्या वातावरणामुळे पिकांवर अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. फवारणीसाठी शेतकऱ्यांची लगबग. यावर्षी पेरणीनंतर पावसाने उघड दिली आहे. वातावरण ढगाळ दूषित झाल्यामुळे सोयाबीन व इतर पिकांवर अळ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. सोयाबीनची पाने कुरतडली जात आहे, त्यामुळे सोयाबीन वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची फवारणीसाठी लगबग सुरू आहे. अवघ्या 10 ते 15 दिवसात पहिली फवारणी करावी लागत असल्याने 1-2 फवारण्या वाढणारच आहे. यामुळे मात्र खर्चाचं गणित बिघडलंय, त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. माझं 5 एकर क्षेत्र सोयाबीनचं आहे. यंदा खरीपाला पाऊस चांगला झाल्यामुळं लवकर पेरणी झाली आणि परत पावसाची उघड दिली आणि आळेचा प्रादुर्भाव जास्त झाला. पानगुंडाळी आळे भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे 15 ते 16 दिवशी फवारण्याची गरज भासत आहे. हे पूर्ण सोयाबीन किडलेल्या स्वरूपात आहे, त्यामुळे यंदा सोयाबीनचा खर्च वाढणार आहे. 4 फवारण्या सरासरी घ्याव्या लागणार आहे त्या सोयाबीनला. एका फवारणीला खर्च किती येतो? एका फवारणीला 4000 रुपये खर्च आहे, 4 ते 5000 रुपये सरासरी. त्यामुळे खर्च वाढला? खर्च तर वाढणारच आहे, कारण की आळ्याचा अटॅक भरपूर आहे यंदा. लहान वय तर आता ही 15 ते 16 दिवसात सोयाबीन आहे, तरी बी आळ्याचा अटॅक भरपूर आहे. पानं किडलेली आहे ती सगळी आणि आळ्याचा भरपूर जोर आहे, त्यामुळे 4 फवारण्या इजी होते. एक तर लाईटीची वेळ नाही, पाणी गावातून आणावं लागते, शेताने लाईट टायमिंगला येत नाही, फवारल्याशिवाय तर मार्ग नाही. फवारल्याशिवाय तर काय राहणार येणार नाही. आळ्या पडत काय कारण आहे एवढ्या लवकर? आळ्या पडत म्हणजे एक तर मिरगी पेर झालेली आहे आणि पाऊस पीज एवढा जोर नाही. पावसाचा बारीक तुषार पडते इग्नवनी, ते मी आळ्याचा जोर येते. आळ्यानं किती टक्के नुकसान सध्या तरी? सध्या तर माझ्या अंदाजानं 30 ते 40% तर आळ्यानं उकणा केलेलं आहे. सोयाबीन पान राहिले, सोयाबीन हीच केली, पानं चळणीच केलेली आहे सगळी. काय नाव आहे? गोकुळ नानासाहेब ढोबळे. तर सध्या परिस्थिती अशी झाली की एकतर पाऊस काळ कमी, सगळं ढगाळ वातावरण आहे आणि दरवर्षी 2-3 वर्षी शेतकऱ्याला गोगलगायीनं जोड पिलं. गोगलगायीचा प्रादुर्भाव नाही, पण ही हिरव्या आळीचा असा प्रादुर्भाव झाला आहे की सगळी झाडाची पानं बिनं तर नुसते काढ्याच राहिल्याच्या सोयाबीनला तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणि पाऊस तर मिरगी पेर झाली म्हणून इगन नसतंय, पण आमचं सगळं उलटच झालं. काय झालं नेमकं? म्हणजे पाऊस कमी आणि नुसतं दुर्कट वातावरण आहे, ढगाळ वातावरण, त्याच्यामुळं आळीचा जोर वाढला आहे. आणि 21 दिवसानं जी पहिलं आपण 21-22 दिवसाच्या मुरी फवारणी करत होतो, ती आज 10-12 दिवसातच फवारणी करावी लागली. डोबायची आधीच फवारणी करावी लागली. फवारणीला 1 एकरला किती खर्च येतो? एका एकरला साधारण ते 1200 रुपये चाललं औषधाला. आणि फवारणीचं वेगळं 2000 रुपये. 2000 रुपये एकरी चाललं. ही खर्च वाढला. किती फवारणी? आणि असा सोयाबीनला असा कोणचा भाव आहे? कोणाकडून शेतकऱ्याला भाव मिळत नाही.